मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची अवस्था सध्या इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झालीय. एकीकडे शेतकरी आंदोलन पुन्हा भडकत असताना विरोधी पक्षांनी भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखलीय. त्यामुळे निवडणुका जवळ येत असताना गेली 15 वर्ष मध्य प्रदेशचा गाडा हाकणाऱ्या चौहान यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. थेट मध्य प्रदेशातून Zee24 घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट. देशभरात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाचा भडका उडालेला असताना मध्य प्रदेश हे या आंदोलनाचं केंद्र बनलंय. आंदोलन दिवसेंदिवस चिघळताना दिसतंय. गावागावातून येणाऱ्या मालाची आवक हळूहळू आटत चालली आहे. आंदोलन शमवण्यासाठी मध्य प्रदेशातलं शिवराज सिंह चौहान सरकार आटोकाट प्रयत्न करतंय. मात्र निवडणूक वर्षात सुरू झालेला हा शेतकऱ्यांचा एल्गार त्यांची डोकेदुखी वाढवणार असंच दिसतंय. कांग्रेस ने जो एक बहुत बड़ा बवंडर खड़ा करा था कि 132 संगठन मूवमेंट खड़ा कर रहे हैं और 128 संगठन खुलकर सामने आएंगे, 132 संगठन आप अलग हटा दीजिए, मुझे लग रहा है कि 132 गांव में भी ये आंदोलन फैल नहीं पाया है. और इसका सीधा कारण ये है कि मध्य प्रदेश का किसान शिवराज जी की नीतियों से प्रसन्न है. एकीकडे शेतकरी आक्रमक होत असताना तिकडे विरोधकांचीही मोर्चे बांधणी सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे प्रचार प्रमुख ज्योतिरादित्य शिंदे यांनी मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केलाय. त्यांनी थेट दिल्लीत निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दिली असून मतदार याद्यांमध्ये पुन्हा पुन्हा आलेली नावं काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसंच या प्रकरणाच्या चौकशीचीही काँग्रेसनं मागणी केली आहे. 91 विधानसभाओं की समीक्षा हमने की है, जहां 27 लाख फर्जी मतदाता हमने पाए हैं. ये केवल मध्य प्रदेश के 40% विधानसभाओं की सूची है. इसको अगर आप आगे ले जाओगे 100% पर, मतलब कि करीब करीब 60 लाख फर्जी मतदाता आज के मध्य प्रदेश के मतदाता सूची में उपयुक्त रूप से उसमें शामिल हैं. कर्नाटक मध्ये भाजपला काटछ देऊन सत्तेत आलेल्या काँग्रेसनं देशभरात बेरजेचं राजकारण सुरू केलंय. मध्य प्रदेशात काँग्रेस आणि बसपाची आघाडी ही दृष्टीपथात आहे. मध्य प्रदेशात गेल्या 4 निवडणुकांमध्ये बसपाला सरासरी 7% मतं मिळाली आहेत. 2013 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 37% मतं पडली होती, तर या निवडणुकीत भाजपला 45% मतं होती. त्यामुळे काँग्रेस आणि बसपा एकत्र आले तर भाजपला मोठा शह देऊ शकतात. त्यातच गेल्या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा जनाधार वाढत गेलाय. भाजपच्या मतांची टक्केवारी या काळात फारशी वाढलेली नाही. काँग्रेसने अपने आप को एकत्र कर लिया है, अपनी शक्ति बना रहे हैं और काँग्रेस के पास जो बहुत अच्छे और जीतने की कला को जानने वाले लोग यहाँ अपनी गति को बढ़ा रहे हैं. ऐसे में अभी इतनी जल्दी ये आकलन करना कि मध्य प्रदेश में चुनाव के नतीजे क्या होंगे, मेरी मान्यता है कि वो समय से बहुत पहले होगा. मुख्यमंत्री शिवराज सिंह खूप लोकप्रिय आहे, लोकांना भेटतात, लोकांच्या कल्याणाची काळजी करतात, याच्यात काही डाऊट नाही. प्रश्न असा आहे की बेरोजगारी आणि महागाई ह्या दोन असुरांनी शिवराज सिंगला घेरलेलं आहे. महागाई कमी होत नाही हा एक भाग, पण पेट्रोल महाग, भाज्या महाग, गहू महाग, तांदूळ महाग, सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या लोकात तर संतप्त आहेत. लोकांना रागवणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे पुढील इलेक्शनमध्ये काय होईल हे आत्ता फोरकास्ट करणं कठीण आहे. गेल्या 15 वर्षापासून मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांचं सरकार आहे. एवढ्या काळानंतरही सरकारविषयी जनतेमध्ये थेट नाराजीचा स्वर उमटताना दिसतोय. शेतकऱ्यांचं आंदोलन आतापर्यंत शांतपणे सुरू आहे, मात्र निवडणुका जशा जवळ येतात तसतशी परिस्थिती अधिक चिघळू शकते. एकीकडे शेतकरी आंदोलन आणि दुसरीकडे काँग्रेस बसपाची युती, अशा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या शिवराज सिंग चौहानांपुढे येत्या विधानसभा निवडणुकीत आपलं सरकार राखणं हे खरं मोठं आव्हान असणार आहे. आणि त्यासाठी ते कशी रणनीती आखतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे. कॅमेरा पर्सन दीपक केदारसह दिनाथ झारे, झी मीडिया. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.